हॅलो, नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण उंदरांचे थैमान आणि शेतीसाठी धडा हे प्राचार्य भूषण भोईर यांच्या लेखाबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहे. आज या व्हिडिओमध्ये ही आपल्याला माहिती सौजन्य किसान टेलिग्राम चॅनल आहे, किसान जय किसान. याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या चॅनलला जॉईन होऊ शकता. या शेती हा पृथ्वीवरील एक सर्व मनुष्य जातीचा पाया आणि सर्व औद्योगिकरण आणि आधुनिकरण हे शेती अन्न देते म्हणून होत आहे. आता आपण याच्याविषयी उंदरांचे थैमान विषयी आणि शेतीसाठी धडा कसा आहे याच्याविषयी आपण पूर्ण जाणून घेणार आहे. तर प्राचार्य भूषण भोईर यांच्याकडून आपल्याला ही पूर्ण जे आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये टॉपिक प्राचार्य भूषण भोईर यांनी हा टॉपिक शेतकरी बांधवांसाठी शेअर केलेला आहे. शेती हा पृथ्वीवरील सर्व मनुष्य जातीचा पाया आणि सर्व आधुनिकीकरण हे शेती अन्न देते म्हणून होत आहे. अधिकाधिक औद्योगिकरण शहरीकरण करता यावे म्हणून अधिकाधिक जमीन लागवडीखाली आवडल्या गेल्या आहेत. त्यातून पारंपरिक शेतींच्या पद्धती आणि पारंपरिक शेतकरी वर्गाला संपवले गेले. जैवविविधता राखून अन्न पिकवणाऱ्या पारंपरिक शेतकरी गेला आणि मोठमोठे व्यापारी कंपन्यांनी शेतजमिनीचा ताबा घेतला. जमिनीवरचे वृक्ष झाडे झुडपे भूसपाट केले आणि हजारो एकर एकल पीक लागवड सुरू झाली. या प्रक्रियेत कित्येक प्राण्यांचे आदिवास नष्ट झाले, अन्न साखळ्या नष्ट झाल्या. झाडांच्या खोडात राहणारे घुबड, झाडाच्या शेंड्यावर बसून शेतीची राखण करणारे ससाणे, किडी, मुंग्यांपासून सुटका करणारे पक्षी, त्यांची घरे उद्ध्वस्त झाली. गावाच्या वेशीवर झाडा झुडपात ढोली करून राहणारे कोले आणि मार्जर कुळातील प्राणी इत्यादींचा नायनाट झाला. व्यापारी कंपन्यांनी केलेल्या एकल पीक लागवडीमुळे पीक खूप मोठ्या प्रमाणात आले, पण त्याच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर पिकावर टोळधाडी इतर उपद्रवी प्राण्यांची संख्या वाजवीपेक्षा अधिक वाढत गेली. परिणामी काय झाले, अधिकाधिक फवारणी व्हावं लागल्या कराव्या लागल्या. खते कीटकनाशकांच्या वापरामुळे विषमुक्त अन्न तयार झाले आणि ते पृथ्वीच्या पाठीवर ठिकठिकाणी वितरित झाले. त्यामुळे जेथे पीक जाईल तिथल्या स्थानिक शेतमालाचे भावे पडत गेले. परिणामी त्या त्या देशात पारंपरिक शेतकरी दुःखी होत गेला. विषारी अन्नामुळे कॅन्सरसारख्या आजारांना डोकेवर काढले आणि अनेकांचे प्राण गेले. ऑस्ट्रेलियामध्ये नुकतेच उंदरांनी थैमान घातल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तेथे एकाएक शेतकऱ्यांच्या घरातून दररोज शेकडो उंदीर मारून देखील त्यांची संख्या आटोक्यात येत नाही. घरातील वस्तूंचा उंदीर नाश करत आहेत. एवढेच काय, रात्री झोपेतही कित्येकांना चावे घेतले असेल. या उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी तब्बल 5,000 लिटर ब्रोमाडायोलिन नावाचे विष भारतात आयात केले गेले आहे. यंदा उन्हाळ्यात चांगला पाऊस झाल्यावर ऑस्ट्रेलियात चांगले पीक आले आणि त्यामुळे उंदरांची संख्या हाताबाहेर गेली असे तिथल्या शेतीतंत्रज्ञांचे मत आहे. परंतु याचे दुसरे कारण पूर्णपणे दुर्लक्षित केले जात आहे. उंदरांची संख्या वाढली कारण त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे घटक जैवविविधता नष्ट केल्याने नष्ट झालेल्या डोलीमध्ये राहणारे कोले, रानवांजरी, झाडावर राहणारे घुबड, गरुड, ससाने, शेतातले साप हे सर्व घटक आणि त्यांचे आदिवासी यांत्रिक शेती नष्ट केली आहे. जे उरले ते पेस्ट कंट्रोलमुळे संपुष्टात आले. एक जोडी उंदीर वर्षाकाठी जवळपास 5,000 उंदरांची पैदास करतो, पण एक घुबड, एक साप किंवा एक रानमांजर हे दर आठवड्याला सरासरी 4 जोडी उंदीर खाऊन फस्त करतात. त्यामुळे त्या जोड्या प्रजननातून बाद होतात. म्हणजेच एक घुबड, एक साप, एक रानमांजर किंवा एक कोला हे वर्षाकाठी सरासरी 4 ते 5 लाख उंदरांवर नियंत्रण ठेवत होते. पण जैवविविधता नष्ट केल्याने उंदरांना भक्षक उरले नाहीत आणि परिणामी जेव्हा जेव्हा पीक जास्त आले तेव्हा उंदीर वाढत गेले. त्यासाठी उपाय म्हणून केलेली विषारी फवारणी, धान्यावर झिंकची विषारी भुकटी लावणे, यापुढे मानवी शरीरावर झालेले परिणाम वेगळेच. आता जे विकसित देशात झाले अगदी त्याच मार्गावर आपण देखील जाऊ पाहत आहोत. यांत्रिक शेती, करार शेती यातून जन्माला येणारी एकल पीक लागवड आणि त्यातून होणारा जैवविविधता ऱ्हास भारतात देखील सुरू होणार आहे. किंबहुना काही ठिकाणी सुरू झाला आहे. त्यामुळे पुढील विनाश टाळायचा असेल तर त्वरित डोळे उघडणे गरजेचे आहे. ही पूर्ण माहिती शेतकरी बांधवांना आपल्याला किसान टेलिग्राम चॅनल आहे यांच्यातर्फे आपल्याला ही पूर्ण माहिती मिळाली. यांचा टेलिग्रामचा मी तुम्हाला लिंक देईल, तिथून जाऊन तुम्ही या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो.